नमस्कार, शेतकरी कृषी दशेंमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पुन्हा एकदा हवामान खात्याने दिला इशारा। मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून राज्याच्या काही भागात हलक्या ते स्वरूपाचा जोर बरसत आहे। तर रविवारीच म्हणजे 4 ऑक्टोंबरला कोकणातील म्हणजे आज पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, हवामान खात्याने व्यक्त केलं आहे। तर मित्रांनो, अरबी समुद्र, दक्षिण गुजरात आणि दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी या दरम्यान चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण मागील 3 दिवसापासून कायम आहे। यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडत आहे। तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे आणि शनिवारी म्हणजे काल चिपळूण येथे सर्वाधिक 147 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली। तर गृहाघरमध्ये 120 मिलीमीटर पाऊस पडल्याने उड्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती। यामुळे भातकाळणीचे कामं खोळंबल्याची स्थिती निर्माण झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवस या भागात ढगाळ हवामान राहील असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे। उद्या कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, पुणे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। आजही शक्यता आहे मित्रांनो, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, पुणे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते स्वरूपाचा पाऊस पडेल। तर इतर भागात काही प्रमाणात उघडीप राहील। मध्य महाराष्ट्रात नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून शेतात पाणी साचल्याने काही प्रमाणात नुकसान झाले होते। तर मित्रांनो, राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।